खाली बघून तू चालती तोंडवर करून मला बोलतीस होय. उगाच धरली तोंडावर पडू द्यायला पाहिजे होती. मी खाली बघून चालले होते तू काय आकाशातले तारे मोजत चालला होता का? जोडवी अडकले कळत नाही का? काढ की मग हातात पूजेचं सामान आहे दिसत नाही का? किती माझे मदत पाहिजे पण बोलते कुठ? किती आखडू आहे दिसतय तरी मदत करत नाही. त्यापेक्षा दादाला सांग तू मला माफ केलंस म्हणून मदत केली का? आता तर थँक्यू बी नाही. तूप घ्यायचं, तुपामध्ये रवा टाकायचा, रवा बारीक चायला हवा, त्यामध्ये वेलची पावडर टाकायची. ए काय ग काय करतीस? मला शिरा करायचा आहे आज. तुला साधा चहा बी बनवता येत नाही. मी पुस्तकात बघून करणार. अगं त्याची काय गरज आहे? वहिनीला जाऊन सांग ना की तुला लय मस्त शिरा बनवायला शिकवल. तुला आधी सरवायचंय का मला? एकतर तुझी आई नेहमी माझ्यावर चिडलेली असते, लग्नात आशीर्वाद पण दिला नाहीये त्यांनी आपल्याला. मला नको कुणाची मदत. फार फार तर तू मला मदत करू शकतोस. मी कशी मदत करणार? नाही नाही, म्हणजे मला आवडलं असतं पण दुकानावर जायचंय ना. अरे मग आज उशिरा जा ना, तसंही तुला दुपारी यायचंय. वैभव तुला माहितीये मी शिरा बनवणार आहे आणि अंजली खीर. हयो अंजली खीर बनवतीये का? वा मस्त. बनवण्याआधीच खिरीचं कौतुक. इथे बायको शिरा बनवते त्याचं काही नाही. वैभव तुझं माझ्यावरच प्रेम होत ना, म्हणजे माझ्याशीच लग्न करायचं होतं ना तुला? अगं काय सारखं तेच तेच, कशाला असे विचार करतोस? अंजी फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. अगं मुलगी पण चांगली आहे ती. इतकी माझी नाही स्तुती केलीस कधी? आपलं लग्न झालंय आता आणि तिचं बी. नको ना आता असले विषय आपल्यात. आणि आज मी दुपारी येळेत येणार आहे जेवायला. तुझ्या आजचा शिरा खायचा आहे ना. आणि कस आहे ना, नवऱ्यावर जेवढं जास्त प्रेम तेवढा पहिल्या दिवशीचा पदार्थ गोड होतो म्हणे. एका वाटीला पाऊण वाटी साखर सांगितली, मी दीड वाटी घालू का? ए नकोय, जेवढी लिहिली तेवढीच टाक. चालेल. आणि तस या हातांची गोडी उतरलच की त्यात.
चल येतो मी आता. दुकानावर कोणीच नाहीये. दादा बी कामानिमित्त तालुक्याला गेलाय. हो जा. हा चल बरं आहे. तुझ्या शिऱ्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. चल बरं ऐक ना, खरंच जाऊ का? हो खरंच जा. बहिणी जवळजवळ सगळी रेसिपी पाठ झाली आहे माझी, बनवायला घेऊ. वय वय पर आधी दोघींनी मिळून शेगडीला हळद कुंकू आणि फुलवा घ्या. आता अन्नपूर्णेचं स्मरण करून नमस्कार करा आणि सांगा ह्या घरात चूल अशीच पेटती राहू दे, भरपूर अन्न शिजू दे, सगळ्यांना स्वयंपाक करून तृप्त करण्याची कला आमच्या हातात येऊ दे, आई आशीर्वाद दे. बहिणी रेसिपी विसरायशात करायला घेते. मी समजा सामान इकडे काढून ठेवलंय, काही लागलं तर विचारा. बहिणी काजू बदाम एवढेच आहेत का? आमच्याकडे काही कार्यक्रम असला ना की भरपूर काजू बदाम असतात. हो जेवढे होते तेवढे काढून ठेवले. बरं सुरू करू. होय काही लागलं तर हाक मारा, मी हाय भाय. काही नाही लागणार, रेसिपी बुक मध्ये सगळं दिलंय. बर चला करा सुरुवात. आधी रवा टाकायचा. तवा कशाला? रवा भाजायला. कढई लागल का? चपाती भाजायला तवा वापरतात आणि भजी तळायला कढई का? रवा पण भाजायचाच आहे ना. जाडबुडाची कढई लागल रवा भाजायला. सोड माझ मी बघते, मला चिटिंग नको. हाताची चव उतरते स्वयंपाकात. आणि मला माझ्या शिऱ्यात माझ्या साठी चव उतरवायची. आधी रवा भाजून घ्यायचा. माहिती आहे मला, रेसिपी बुक मध्ये लिहिलंय सगळं. आता काजू बदाम वेलची टाकायची. अगं किती दिवसांनी फोन केलास? हो हो मी मस्त, तू कशी आहेस? हो सासरीच आहे मी. अगं वेळेत मंडपात पोचले म्हणून झालं सगळं नीट. हो हो वैभवच. तुला फोटो पाठवलेला ना तोच तो. हो 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 अगं मी पण गेले होते काल शॉपिंगला. फार नाही खरेदी केली पण आता गणपती येणार आहेत ना तेव्हा खूप खरेदी करणार आहे. बरं बरं ठीक आहे मी आता ठेवते, जरा कामात येते. हो बाय.
टाकायचं. यानंतर पाणी टाकायचं. हळद आणि मीठ घालायचं. हळद मीठ कांदा घालून परतायचं. तिऱ्यात कांदा घालतात घालत असतील, टाकूया आपण. तुरी सुंदर स्मेल येतोय. सगळे आज खुश होणार आहेत. चला करायची का सुरुवात? वा, खिरीचा वास तर मस्त येतोय. आता शिरा बघूया. बहिणी थांबा, आधी खीर मग शिरा, नाहीतर दोन्हीतला फरक नाही कळणार. बर चला. आता ओमकार भाऊजी हवे होते. वय घेऊ का बोलून दुकानावरून? आव नको नको, तुम्ही करा सुरुवात. त्यांच्यासाठी वेगळी काढून ठेवणारच आहे मी. आई घ्या. अंजे आई बघ काय म्हणते, माझ्यापेक्षाही भारी झालीये. चला म्हणजे मला कोणतरी वरचढ होणार आता स्वयंपाकात. काय वय खरंच चांगली झाली आहे खीर. नॉट बॅड, बरी. चला आता स्वयंपाकघरात जाऊ शकतेस तू तर. बहिणी आता माझा शिरा खायचा. ओ वय वय. बहिणी द्या ना सगळ्यांना. बहिणी द्या ना. थांबा मीच मदत करते तुम्हाला. ठीक आहे बहिणी. वैभव
प्रशांत तू पण खा. अंजली वहिनी आईंना द्या ना, द्या ना वहिनी. थांबा मीच देते. तुम्ही खा ना सगळ्यांनी, सांगा मला कसा झालाय शिरा. कसा झालाय शिरा? छान आहे. प्रशांत तू पण खा ना. आवडला? अंजली खा ना. अंजली कसा झालाय शिरा? वहिनी तुम्ही सांगा मला शिरा कसा झालाय. वहिनी सांगा ना. छान झालंय. आता आईंना भरवते. आई हे घ्या, आई खा ना. छान झालंय ना आई. मी एकटीनेच बनवलाय शिरा. पहिल्यांदा किचन मध्ये गेले होते. काही कठीण नसतं वहिनी. लोक उगाच जेवणाचा बाऊ करतात. वहिनी आता मी पण किचन वर ताबा मिळवणार ना. उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना रेसिपी बघून नवीन पदार्थ खायला देणार आहे. तुम्हाला सगळ्यांना असं आनंदात बघून मला पण शिरा टेस्ट करायचा आहे. शिरा चांगला नाही झालाय तरी तुम्ही सगळ्यांनी खाल्लं. अवनी अगं होतात अशा चुका. तुम्ही हे असं चांगुलपणाचं नाटक का करता हो? मला नाही आवडत हे सगळं. चांगला नाही झाला तर नाही म्हणून सांगायचं ना. अगं तुझं मन राखायचं म्हणून बोलले. समजे कोण सांगताय माझं मन राखायला? नका राखू माझं मन, पण असला खोटेपणा नका करू. मी काही लहान मुलगी आहे का? खासदार शिरा मला पाहुण्यांसाठी बनवू द्याल का? तुम्ही ना मला आपलं मानतच नाही. अगं खोटारड्या आहात तुम्ही सगळे. काय बोलते तुला? काय शिस्त आहे की नाही? नाही लावली शिस्त घरच्यांनी. म्हणून तर पळून जाऊन लग्न केलं हिनं.